उरण तालुका अंतर्गत मोरा गांव के कोली समुदाय के युवा वर्ग ने विधायक विवेक पाटिल की कार्यप्रणाली से प्रभावित होकर शेका पक्ष में आने का फैसला किया, जिसके चलते सोमवार को मोरा गांव में आयोजित पक्ष प्रवेश के दौरान युवा कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर उरण तालुका सचिव महादेव घरत, वरिष्ठ कार्यकर्ता काका पाटिल, प्रोफेसर एलबी पाटिल, पंचायत समिति सदस्य माया पाटिल, नगर सेविका लता पाटिल, महेश म्हात्रे, चिंतामन गायकवाड, अनंत घरत, सीताराम नाखवा, दर्शन घरत, मयूर सुतार, शेखर पाटिल, भूषण घरत, रवि घरत, महादेव बंडा, शंकर भोईर आदि सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि मोरा ग्रामवासियों का पूरा जीवन समुद्र किनारे बसा है। उनका क्या दर्द है ये ना समझकर उनकी प्रताड़ना करने वाले तथा उनका व्यवसाय उजाड़ने वाले जेएनपीटी प्रशासन को हम सबक सिखा कर ही रहेंगे, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। तुम्हारा माझी विनंती आहे, खरोखर प्रश्न सुटायचे असतील तर एक ठिकाणी आपली दुनी म्हण आहे, दोन दगडीवर पाय ठेवला की त्याचा पाय सरकला की तो आपटतो। तर दोन दगडीवर पाय ठेवू नका, एकाच दगडीवर पाय ठेवा आणि आमच्या सोबत राहा, तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देते। आणि म्हणून या ठिकाणी मला सांगण्यात आलं का शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आणि ते या ठिकाणी त्यांनी यादी पण मला वाटतं काय दिलेली आहे, ते काही आपल्या गावातील प्रमुख लोक जे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा आपण आता प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत। पण तत्पूर्वी मी सांगतो का तुम्ही कसे मागितलं असाल तर आम्ही मात्र याचा सातत्यानं पाठपुरावा मी करत आहे। कुणाला त्याच्यात राजकारण करायचं असेल तर त्याने जरूर करावा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। पण हे प्रश्न आपल्या मोरा गावचे जे आहेत हे सुटले पाहिजे, याच्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतोय आणि केलेले आहे। आणि त्यातील एक भाग म्हणून जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या माध्यमातून 8 लाखाचा निधी आपलं जे काही सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी जेटीवर आहे त्यासाठी मंजूर केलेलं आहे, तशा प्रकारचं पत्र आपण त्यांना देखील दिलेलं आहे। आणि राहिलेले प्रश्न जे आहेत जे आम्ही मी या ठिकाणी येऊन आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी येऊन तुम्हाला जो शब्द दिलेला आहे तो शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही, अशी ग्वाही मी या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे देत आहे। आपण यावेळेस मोठ्या संख्येने जमला तरुण वर्ग, मोठ्या संख्येने सारे तरुण वर्ग या ठिकाणी आपण आलेले आहात। मी या ठिकाणच्या तरुण वर्गाला सांगतो की किरण कोळीने सांगितलं आमचं शिक्षण कमी आहे, शिक्षण कमी असलं म्हणून आम्ही अनाडी असत नाही, शिक्षण जरी कमी असलं तरी आम्ही कुठल्या पद्धतीने वागावं ह्याची जाणीव निश्चितपणे आपल्या तरुणांमध्ये आहे। आणि पोलिसांनी जर त्या ठिकाणी त्रास देत असेल तर तुम्हा तरुणांनी एखादं मंडळ स्थापन करा आणि पोलीस अधिकारी आपण ह्याची बैठक घेऊ आणि तुमचे प्रश्न काय, तुमच्या अडचणी काय, त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देणार नाहीत आणि पोलिसांनी त्रास द्यावं असं कुठलंही कारण तुमच्या हातून घडणार नाही, यासाठी सुद्धा आपण निश्चित एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीतनं आपण तो मार्ग सोडवल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला फक्त एकच सांगेन, जी जी अडचण असते त्या सगळ्या अडचणीला मार्ग असतो, पण तो मार्ग प्रामाणिकपणे सोडवायला पाहिजे। त्यासाठी कोणीतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करेल, कोणीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करेल तर तशा प्रकारचं राजकारण कामी करणार नाही। तशा प्रकारचं क्रेडिट घेण्याचं, फालतू क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या 50 वर्षात कधी केला नाही, आज करत नाही आणि भविष्यात कधी करणार नाही, ही देखील ग्वाही मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे। इस अवसर पर महादेव घरत ने भी उपस्थितों को संबोधित किया। मी आभार मानण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जसे आमदार साहेबांनी स्पष्ट विचार या ठिकाणी व्यक्त केलाय की हे प्रश्न सुटण्यासाठी तुम्ही एक ठाम निश्चय एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि त्यासाठी आज या ठिकाणी तुम्ही बरेच प्रश्न या ठिकाणी घेऊन आहात। पण पक्षाचं काम करत असताना या ठिकाणी आपल्या संघटना बनणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी, मग वार्ड अध्यक्ष असेल, युवक संघटना अध्यक्ष असेल, लाल ब्रिगेडचा संघटना अध्यक्ष असेल, महिला अध्यक्ष असतील, हे संपूर्ण पदाधिकारी लवकरच आपण 2-4 दिवसामध्ये बसून हे काम करण्याची एक वेगळी पद्धत
की सातत्याने सर्व लोक जमण्याची गरज नाही, त्या कमिटीच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या लवकर त्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच आम्ही अशोक कोळी यांना विनंती करेन की लवकर या ठिकाणी कमिटी फॉर्म करा.